नमस्कार, ट्रेंडी ब्लॉग्समध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी बनवणार आहे गुलाबजामुन, ते पण फक्त एक वाटी मिल्क पावडर वापरून। चला मग कृतीकडे बघू। इथे मी एक वाटी मिल्क पावडर घेतला आहे, एक वाटी दूध घेतला आहे, 3 चमची मैद्याचं पीठ आणि 2 चमची रवा आणि 1/4 वाटी साखर, आणि इथं मी बेकिंग पावडर यूज करणार आहे। जर तुमच्याकडे बेकिंग पावडर नसेल तर तुम्ही सोडा पण वापरू शकता। इथे मी एक पॅन घेतला आहे, त्यात आता वाटीभर दूध टाकणार आहे आणि त्यातच 1 चमचा तूप टाकायचं आहे आपल्याला। वाटीभर मिल्क पावडर आता त्यात टाकायचं आहे आणि चांगल्यापैकी मिक्स करायचं आहे। 2 चमची रवा पण आता त्यात मिक्स करून घेणार आहोत आणि चांगल्यापैकी चमचा कंटिन्यूअस आपल्याला हलवायचा आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये लम्स होणार नाही। कंटिन्यू 10 ते 15 मिनटापर्यंत चाळायचं, जोपर्यंत आपलं मिश्रण घट्ट होत नाही तोपर्यंत सारखं ते ढवळायचं आहे। हळूहळू मिश्रण घट्ट होत आहे, गॅस लो फ्लेमवरच राहू द्यायचा आहे, फुल करायचं नाही। आता तुम्ही बघू शकताय की आपलं मिश्रण थोडं घट्ट झालेलं आहे। या प्रोसेसला साधारण 15 ते 20 मिनटं लागतात। आता आपलं मिश्रण घट्ट झालेलं आहे आणि एकदम घट्ट तुम्ही बघू शकता की बाइंडिंग झालेलं आहे। आता मी एका पातेलीमध्ये साखर टाकली आहे, 1/4 वाटी साखर होती ते 1/4 वाटीच पाणी घेतलेलं आहे। आपल्या या मिश्रणामध्ये मी आता 1 चमची बेकिंग पावडर आणि त्यात 1 चमची पाणी टाकून 3 चमचे मैदा टाकून चांगले कणिक मळून घेणार आहे। ही कणिकला जास्त वेळ मळायचे आहे, 5 ते 7 मिनटं त्याला कंटिन्यूअस मळायचे आहे, जेणेकरून ती छान सॉफ्ट होईल तोपर्यंत मळायचे आहे। पीठ जर हाताला चिटकत असेल किंवा जास्त सैल झालं असेल तर तुम्ही त्यात 1 चमचे मैदा टाकू शकतात। इथे आपली चाशणी तयार आहे, आपला पाक तयार आहे, पाकला जास्त घट्ट करायचा नाही। आता आपण या कणिकच्या गोळ्यामधून छोटे छोटे बॉल बनवायचे आहे। इथं मी तळहाताला थोडं तूप घेतलं आहे आणि आता त्याला परत छानपैकी मळून घेणार आहे आणि त्याचे छोटे गोळे बनवणार आहे। मी ट्राय करते की एक सारखे गोळे बनायला पाहिजे, शक्यतो छोटेच गोळे बनवायचे, जेणेकरून आपण तळताना ते आतून कच्चे राहणार नाही। आपले सगळेच बॉल आता तयार आहेत। आता आपण एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवून देऊ। तेल तापलं आहे की नाही आधी चेक करून घेऊ। इथे मी छोटी गोळी टाकलेली आहे, आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे, जास्त तापवायचं नाही आहे तेल, नाही तर आपलं गुलाबजामून लगेच टाकतात जळून जाणार। आता मी एक एक करून सगळं गुलाबजामून टाकते आहे आणि मीडियम फ्लेमवरच ते तळून घेणार आहे। आपल्याला गुलाबजामून तोपर्यंत तळायचं आहे जोपर्यंत ते गोल्डन ब्राऊन कलरचे होत नाही तोपर्यंत तळायचे आहे। बेकिंग पावडर वापरल्यामुळे आपले गुलाबजामून आता थोडे फुलणार आहेत। आता हे बॉल थोडे गोल्डन ब्राऊन कलरचे होत आहे, आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ। 1 वाटी मिल्क पावडरपासून अंदाजे 35 ते 40 गुलाबजामून होतात। इथं मी आता प्लेटमध्ये काढून घेते, इथं मी टिश्यू पेपरवर काढते जेणेकरून आपलं जे तेल आहे ते ॲब्सॉर्ब होऊन जाईल। उरलेले बॉल आता परत फ्राय करून घेऊ आपण। सेम प्रोसेस रिपीट करायची आहे, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे, त्याला आपण परत काढून घेणार आहोत। आता हे गुलाबजामूनचे बॉल गरम आहेत, जर तुम्हाला हे गरम बॉल पाकात टाकायचे असतील तरी चालेल, किंवा तुमचा पाक थंडा झाला असेल तर तुम्ही पाक पुन्हा गरम करू शकता। आपल्याला जास्त घट्ट पाक करायचा नाही म्हणून आता मी हे गरम गुलाबजामून पाकात टाकले आहे। सगळेच बॉल्स आपल्याला पाकात टाकायचे आहे। गरम पाकामध्ये जर बॉल टाकले तर ते सिरप लवकर सोक होईल बॉलमध्ये आणि आपले गुलाबजामून एकदम नरम होतील। इथे तुम्ही बघू शकतात की गुलाबजामून खूप छान झालेले आहेत। घरच्या घरी बनवा हलवाईसारखे गुलाबजामून, ते पण फक्त 1 वाटी मिल्क पावडर वापरून। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर आणि कमेंट करा। चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। थँक्यू।